वाढत्या अपघातांचे प्रमाण व त्यातच या अपघातात वाहनचालकांच्या मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक महस्वामी यांनी नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे वारंवार आवाहन केले, मात्र नागरिकांनी या आवाहनाला गांभीर्याने घेतले नाही. यातच परवा रात्री उशिरा दोन दुचाकींची समोरासमोर धडक होत भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातातील दोन्ही मयत तरुणांनी हेल्मेट घातलेले नव्हते व त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. जर या युवकांनी हेल्मेट घातलेले असते तर त्यांच्या वाचण्याची शक्यता असती, ज्यामुळे आता पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन न करता कारवाई करण्याचा मार्ग अवलंबला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक महस्वामी व पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलीस ठाण्याचे गणेश पेटणकर, दिनेश गायकवाड, रवींद्र साबळे, योगेश कदम यांच्या पथकाने शहरातील वर्दळीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व बसस्थानक आदी ठिकाणी विना हेल्मेट व दुचाकी चालवणाऱ्या 46 वाहनचालकांवर कारवाई करत 24,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही मोहीम आता पुढे नियमित सुरू असेल अशी देखील माहिती पोलिसांनी दिली आहे. तर विना हेल्मेट गाडी चालवल्यास तुम्हाला 500 रुपये दंड आकारण्यात येतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला पोलीस कर्मचारी विना हेल्मेट पकडतील तेव्हा तेव्हा हा दंड आकारला जाऊ शकतो, कारण या अगोदर दिवसाला एकदाच असा विना हेल्मेटचा दंड आकारला जात असे. मात्र आता हा दंड एक तासाने पुन्हा आकारला जाऊ शकतो, ज्यामुळे दिवसातून वाहन चालकांना अनेकदा दंड आकारला जाऊ शकतो. मात्र जर वाहन चालकांनी 500 रुपयांच्या किमतीचे हेल्मेट फक्त एकदाच घेऊन नियमित वापरले तर ते या दंडापासून नेहमीच वाचू शकतात व आपला पैसा यासोबतच पैशापेक्षा अनेक पटीने मौल्यवान असलेला जीव देखील वाचवू शकता, असे वैजापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश पैठणकर यांनी व्यक्त केले आहे. तर वैजापूर तालुक्यातील वाहन चालक हे आता नेहमी दंड भरतील की एकदाच हेल्मेट खरेदी करून त्याचा नियमित वापर करून आपला पैसा यासोबतच मौल्यवान जीव वाचवतील, हे आता बघायजोगे असेल.